नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे. दिवाळी म्हटलं की आपल्याला खमंग फराळाची नक्कीच आठवण येते. तर आज मी हा तुम्हाला फराळ नेमका आरोग्य चांगलं राहण्यासाठी कसा बनवायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे. आयुर्वेदामध्ये फराळाला खूप महत्त्व दिलेलं आहे, कारण की आपण जे काही पूर्वजांनी आपल्याला जे काही सण वार सांगितलेले आहेत ते आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होतात, ऋतू बदलला की शरीरामध्ये बदल होतात. म्हणूनच आपल्याला थंडी पडल्यानंतर हिवाळ्या ऋतूमध्ये सर्दी, खोकला, ताप हा होत असतो, साथीचे आजार येतात. तर हे सर्व आजार आपल्याला होऊ नयेत, आपलं आरोग्य टिकून राहावं म्हणूनच सांगितलेले आहेत. परंतु आत्ताच्या तरुण पिढीला ह्या गोष्टींचं महत्त्व, जास्त शास्त्रोक्त महत्त्व माहीत नाही, आणि त्याच्यामध्ये घरी बनवलेले जे काही लाडू आहे, करंजी आहे, चिवडा आहे, हे पदार्थ अनारसे आहेत, हे पदार्थ खाण्याऐवजी ते बाजारातील मिठाईला जास्त महत्त्व देतात. ती पण खा, परंतु आपल्या आईने आजीने बनवलेली जी काही घरी बनवलेले फराळाचे पदार्थ आहे तेही तुम्ही त्यांचा जरूर आस्वाद घ्या, कारण त्यातनं तुम्हाला आरोग्य मिळणार आहे. जसं की मी तुम्हाला अभ्यंग स्नानाचं महत्त्व सांगितलेलं असताना सांगितलं होतं की आपल्या शरीरातला वाताचा प्रकोप आपल्याला नाहीसा करण्यासाठी आपल्याला अभ्यंग तेलाचं स्नान करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपल्या त्वचेला एक चकाकी येते, कांती येते, आणि आपल्या वाताचे विकार दूर होतात. आता हे झालं बाहेरून स्नेहन, म्हणजे आपण तेल लावल्यानंतर जे आपल्या शरीराला स्नेहन मिळतं ते झालं. परंतु आतून पण आपलं असं अभ्यंग होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे बरं? तर हा जो काही लाडू आहे, करंजी आहे, हे गाईच्या तुपात बनवून ते आपण खाल्ले पाहिजे. म्हणजे त्याने काय होणार की आतून तुम्हाला आपोआप तुमच्या शरीराचं स्नेहन होणार, तुमच्या शरीराचा अभ्यंग होणार, आणि जे काही टॉक्झिन्स असतील ते तुमच्या म्हणजे बाहेर पडणार. टॉक्झिन्स बाहेर पडायलाही मदत होते, आणि शरीराची झालेली जीत, जो काही वात प्रकोप झालेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच स्त्रियांना, पुरुषांना कंबरदुखी, गुडघेदुखी, अंगदुखी हे आजार होतात. तर आपल्याला आतून आपोआप स्नेहन मिळतं आणि आपल्याला हे आजार दूर होतात. जसं की थंडीमध्ये दिवस छोटा असतो आणि रात्र मोठी असते, त्यामुळे सकाळी उठल्या आपल्याला भूक लागते, आणि भूक लागल्यानंतर त्याला योग्य त्या पदार्थांनी जर आपण ते भुकेचं शमन केलं, अग्नी वाढलेला आहे त्याचं जर शमन केलं, तर आपल्याला आरोग्याची चांगलीच प्राप्ती होते. म्हणूनच दिवाळीच्या काळामध्ये आपल्याला ह्या फराळाचं महत्त्व आहे. म्हणून तुम्ही सकाळी उठल्यानंतर चहा खारी किंवा चहा ब्रेड असं काही खाण्यापेक्षा या दिवाळीच्या काळात नक्की फराळाचा आस्वाद घ्या. त्याच्यामुळे तुमचे वाताचे विकार दूर होणार आहे, तुमच्या अग्नीचं शमन होणार आहे, भुकेचं शमन झाल्यामुळं पित्ताचा उद्रेक होणार नाही आहे. म्हणून नाश्त्याच्या वेळेला तुम्ही आवर्जून दिवाळीचं फराळ तुम्ही खा. आता एकेकाचा पदार्थाचं पण मी तुम्हाला महत्त्व सांगते. आता हे झालं होतं आरोग्याच्या दृष्टिकोनातून. आता लाडूचं काय महत्त्व आहे? तर हरभरा डाळ ही ह्या काळात बनलेली असते आणि ही तुरट रसाची असते. त्याच्यामुळे जर तुम्ही जर लाडू खाल्ला तर तुमचा पित्ताचा उद्रेक होणार नाही, तुमच्या भुकेचं शमन होईल. आयुर्वेदामध्ये या लाडूला, बेसनाच्या लाडूला बेसन मोदक, बिंदू मोदक, बुंदीच्या लाडूला बिंदू मोदक म्हणतात. आणि जर हीच हाच लाडू जर आपण मुगाच्या डाळीचा बनवला तर मुगाची डाळ ही त्रिदोष शामक असते, म्हणून आपले सर्व विकार नाहीसे होतात, म्हणून त्याला म्हणतात मुक्ता मोदक. तर तुम्ही जरूर ह्या दिवाळीला मुगाच्या डाळीच्या लाडूचा देखील वापर करू शकता. आणि तो कसा होतो तो मला नक्की जरूर कळवा तुमचा लाडू बनवून झाल्यानंतर. करंजी आहे, करंजी सुद्धा ही बलकारक आहे, मधुर रसात्मक आहे, त्यामुळे तुमचे सर्व वाताचे विकार दूर होतील, तुम्हाला बळ मिळेल. याच्यामध्ये आपण सहसा बदाम, काजू, म्हणजेच थोडक्यात सुकामेवा घालत असतो, त्याच्याबरोबर नारळ असतं. तर हे सर्व बलकारक पदार्थ आहे, याच्याने तुम्हाला बळ मिळतं, तुमच्या झालेल्या शरीराची झीज भरून येते. म्हणून जरूर तुम्ही जी काही करंजी आहे, फक्त ती आपल्या खाद्यतेलामध्ये, म्हणजे शेंगदाणा तेल किंवा गाईच्या तुपाच्या तुपामध्ये तुम्ही तळा. याच्या हे सर्व पदार्थ करताना वनस्पती तुपाचा सहसा वापर करू नका, कारण त्यातनं आपला पित्ताचा प्रकोप होत असतो, पित्ताचे विकार आपल्याला होऊ शकतात, मलावस्तंभाचा त्रास होतो. आणि जो काही मैदा तुम्ही वापरताय तो जर तुम्ही घरगुती गव्हाच्या पिठापासून बनवलेला मैदा वापरला तर जरूर चांगलं. आणि तुम्हाला वेळ नसेल तर निम्मा मैदा घ्या आणि निम्मं गव्हाचं पीठ घ्या.
त्यानंतर अनारसा. अनारसा हा सगळ्या छोट्या मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींना सगळ्यांना आवडत असतो आणि हा पित्ताचं शमन करणारा असतो आणि बलकारक आहे. याच्यामध्ये गुळ घातलेला आहे, नंतर खसखस असते. तर हे दोन्ही पदार्थ रक्त आणि कॅल्शियम वाढीसाठी उपयुक्त असतात. तर जरूर तुम्ही अनारसं ह्या दिवाळीला नक्की खा आणि नंतर तुमची सगळी दिवाळी साजरी झाल्यानंतर मला सांगा की तुम्हाला काय वाटलं दिवाळीबद्दल. चकली, चकलीला आयुर्वेदामध्ये चक्रिका असं म्हणतात. तर ही भाजणीचं पीठ, नंतर तिळाचं तेलाचं मोहन, ओवा वगैरे वापरून आपण ही करत असतो. ही तुम्ही प्रमाणातच खा, अति खाल्ली तर पित्ताचा उद्रेक होऊ शकतो. त्याच्यामुळे चकलीचा आस्वाद जरूर घ्या, पण ती प्रमाणात खा. त्याच पद्धतीने शेव पण आहे. शेव वगैरे हे सगळे हरभरा डाळीपासून बनलेले पदार्थ असतात. हे तुरट रसाचे असतात, त्यामुळे पित्ताचे विकार कमी होतात. परंतु अति तेथे वर्ज्य, म्हणजे अति प्रमाण कुठल्याही गोष्टीला घातक असतं. तर हा फराळाचा आस्वाद तुम्ही प्रमाणातच घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच आपल्या शरीराला दिसेल. अति वापरू नका. अशा पद्धतीने हे जे काही फराळाचे पदार्थ असतात, त्याचबरोबर पुरणपोळी आहे, श्रीखंड आहे. श्रीखंडाला आयुर्वेदामध्ये रसाला म्हणतात. पुरणपोळी ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करून खायला सांगितलेली आहे, कारण की त्याच्यामुळे तुमचं हरभरा डाळ ही तुरट रसाची असते आणि जो काही गूळ वापरलेला असतो तो उष्ण असतो. त्याच्यामुळे तुमचा थंडीचा प्रतिकार तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि आपण ते दुधाबरोबर ही पोळी खातो किंवा गुळाच्या रसाबरोबर खातो, गुळवणीबरोबर, तर त्याच्यामुळे तुम्ही थंडीचा प्रतिकार चांगल्या पद्धतीने करू शकता. म्हणून हे सर्व पदार्थ आपल्या शरीराला उपयुक्त असतात. तसंच नारळाची खीर झालं, श्रीखंड झालं, ह्या सगळ्या नारळ हे सुक्या मेव्यापासून ह्या खिरी वगैरे बनतात. तर पाहुणे आल्यानंतर जरूर त्यांचं ह्या खिरींनी वगैरे तुम्ही स्वागत करा, त्यांचंही आरोग्य चांगलं राहील. आणि आपण अजून एक करू शकतो की हे चॉकलेट्स मिठाई देण्याऐवजी आपण ड्रायफ्रूटचा वापर करू शकतो पाहुण्यांच्या स्वागतासाठी. किंवा आवळा सरबत, कोकम सरबत, कवट सरबत, की ह्याचा सुद्धा देखील तुम्ही, हे सगळे तुरट रसाचे आहे, त्याच्यामुळे पित्ताचा उद्रेक करत नाही आणि मस्तपैकी चवीला आंबट देखील लागतात. तर ह्याचाही तुम्ही पाहुण्यांच्या स्वागतासाठी वापर करू शकता. आयुर्वेदामध्ये अनारशाला शालीपूप असं म्हणलेलं आहे. हे पूर्वापाळ हजारो वर्षांपूर्वी ह्या सर्व फराळाच्या पदार्थांचं आयुर्वेदामध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे. अजूनही जर तुम्हाला गॅसेसचा त्रास होत असेल किंवा पित्ताचे विकार तुम्हाला जर म्हणजे चकली किंवा शेव चिवड्यामध्ये वाटत असेल, तर तुम्ही शेव बनवताना तुम्ही मुगाच्या डाळीची देखील शेव बनवू शकता. ती त्रिदोषशामक असते. नंतर आयुर्वेदामध्ये चिवडा, म्हणजे जो आपण चपट्या पोह्यांचा चिवडा करतो त्याला चिपिटा असं म्हणतात आयुर्वेदामध्ये, त्याचंही महत्त्व सांगितलेलं आहे. परंतु तुम्ही चिवडा करताना एकतर भासक्या पोह्यांचा जर केला तर तुमचं पित्ताचा उद्रेक होत नाही, वाताचं शमन होतं. असे सर्व ही पदार्थ जे आहेत आणि जी काही फळं आहेत ती आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगली आहेत. परंतु करताना थोडीशी सावधानता बाळगा. तर सावधानता काय, तर जिथं जिथं तुम्हाला शक्य आहे तिथं तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर करा. तर तुम्हाला गुळ हा उष्ण गुणात्मक आणि रक्त वाढविणारा असल्यामुळे तो रक्त देखील छान वाढवेल आणि तुमच्या थंडीचा प्रतिकार करेल. तसंच ज्यांना डायबेटीस आहे, मधुमेह झालेला आहे, त्या व्यक्तींनी सहसा फराळाचा उपयोग अगदी सावधानतेने थोडासा करा, खूप खाऊ नका. आणि आता तुमची शुगर लेवल एकदम हाय होईल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच थोडासा फराळाचा आस्वाद घ्या. अशा पद्धतीने जर तुम्ही दिवाळी साजरी केली तर नक्कीच ती आरोग्याला तुमच्या उपयुक्त होईल. आरोग्य तुमचं अबाधित राहील, दीर्घायुष्य तुम्हाला मिळेल, वाताचे विकार नाहीसे होतील. म्हणून सकाळी नाश्त्याऐवजी जरूर फराळाचा केलेला, दिवाळीतल्या फराळांचा तुम्ही वापर करा. आपल्या आईला, आजीला, काकूला, घरातल्या सदस्यांना घरी दिवाळीचं फराळाचं बनवण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करा. म्हणजे तुम्हाला घरचे प्रेमाचे पदार्थ खाल्ले जातील आणि त्यातनं तुमचं हार्मोन्सचं प्रमाण देखील, म्हणजे मानसिक तुम्हाला शांती मिळेल. अशा पद्धतीने हा दिवाळीचा फराळ शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी, तुमच्या दीर्घायुष्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. धन्यवाद.